यशोधरा पुलिस थाना अंतर्गत गुप्त जानकारी के आधार पर विनोबा भावे गेट के पास कार्रवाई कर दो व्यक्तियों को 27 ग्राम एमडी के साथ हिरासत में लिया गया है। ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोड़कर इन्होंने दी। मिली जानकारी के अनुसार पुलिस को पेट्रोलिंग के दौरान गुप्त जानकारी मिली कि दो व्यक्ति विनोबा भावे गेट के पास एमडी बेचने के लिए आने वाले हैं। ऐसी जानकारी के आधार पर पुलिस ने जाल बिछाकर कार्रवाई करते हुए आरोपी शोएब खान वल्द जफर खान उम्र 19 साल जो कि 11वीं कक्षा का छात्र है, तो वही आरोपी सलीम शाह वल्द आयुब शाह उम्र 49 साल को पुलिस ने तलाशी के दौरान हिरासत में लिया है। काल सायंकाळच्या दरम्यानमध्ये आमच्या नॉरकॉपची टीम PSI राठोडाने पथक हे पेट्रोलिंग करत असताना एक गोपनीय माहिती मिळालेली होती की दोन व्यक्ती हे विनोबाभावे गेटजवळ MD विकण्याकरिता येणार आहे। अशा गोपनीय माहितीवरून NDP तरतुदीचे पालन करून रेड कारवाई केली असता दोन व्यक्ती मिळून आलेले आहे आणि त्या दोन व्यक्तीची अंगजळती घेतलेली असता त्याच्यामध्ये साधारणतः 27 ग्रॅम MD पावडर मिळालेले आहे आणि त्याच्याकडे एक पल्सर गाडी पण मिळालेली आहे आणि त्यांच्याकडे मोबाईल मिळालेला असा टोटल मिळून 2,78,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। याच्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाम आहे शोएब खान जफर खान एक आहे आणि दुसरा आहे सलीम शाह अयुब शाह असे दोन आरोपी आहे आणि त्यांनी माल कुठून आणला कोणाला विकणार होता त्या संदर्भातला तपास सुरू आहे। आता त्याला माननीय न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी घेऊन अधिक तपास करण्याची तजवीज ठेवलेली नाही। अटक आरोपीचा गुन्हे अभिलेख आता आढळून आलेला नाही आहे, तरी पण आम्ही गुन्हे अभिलेख पडताळणी सुरू आहे। आरोपीचे 27 ग्राम MD पावडर पल्सर दुपहिया वाहन और मोबाईल ऐसा कुल मिलाकर 2,78,000 रुपये का मुद्देमाल पुलिस ने हिरासत में लिया है। तो वही पुलिस इस मामले में आगे की जाँच करी है की ये MD पाउडर कहाँ से लाई गयी थी और आगे किसे बेची जाने वाली थी। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।